करण्यासाठी आलेला इथं शरद पवार साहेबांना विनंती आहे न्यायालयाच्या पूर्वी आम्हाला विलीनीकरण देऊन सर्वांना त्यांना सर्वांनी श्रेय घ्यावे. आम्हाला काही पाहिजे नाही. आमचे सदावर्ते साहेबांनी यापूर्वी सांगितलेलं आहे श्रेय तुम्ही घ्या, पण आम्हाला आमच्या कामगारांना विलीनीकरण द्या. आमच्या 120 बांधव मेले न्याय कधी मिळणार? 120 बांधवांचे मेले. आमची एकच हक्काची मागणी आहे, जी आम्हाला पाहिजे, जी आमची हक्काची मागणी आहे तीच आम्हाला पाहिजे आणि तीच आम्ही मागतोय. आणि सरकारने आम्हाला हलक्यावर घेऊ नये. आज आम्ही रस्त्यावर उतरलोय, आक्रमक झालेलोय. आम्हाला चर्चा नको, आम्हाला चर्चा नको, फक्त विलीनीकरण पाहिजे. काही बोललं नाहीये. 120 लोग हमारे शहीद हो गए, जिन लोगों ने आत्महत्या की, जे कई बड़े लोग हार्ट अटैक से मर गए. बार बार ये लोग अल्टीमेट पे अल्टीमेट दे रहे हैं हमको. वो अल्टीमेट की वजह से डिप्रेशन में आके हमारे 120 लोग शहीद हो गए. आज फिर भी हमके लिए वो शब्द बोलने की वो ये नहीं है, जिसकी वजह से आज हम चूड़िया चूड़िया फोड़ के मैदान मध्ये आहे. सरकार आमचा विचार करत नाही. आमचे 105 भावंड आत्महत्या करून मेलेले आहेत या सरकारमुळं. या सरकारचा जाहीर निषेध निषेध निषेध. 120 कर्मचाऱ्यांना आत्महत्या केली. आमच्याला आमच्या बाळ विधवा झाल्यात, त्यांच्या हातातले बाळ फुटलं. तरी या सरकारचा ही सुप्रता आता गेली. माझे 100-150 भाऊ मेलेले आहेत, तरी सुद्धा यांना जाग येत नाही. यांना जाग येईना म्हणून